परत एकदा रस्त्यावेल्या अपघाताक लागून एकल्यान वगडायलो जीव. दिवचले महामार्गार गाडी आणि मोटरसायकली मदी जाल्ल्या अपघाताक लागून 28 पिरायेच्या युपीच्या भुरग्याक आयले मरण. 1950 सान शेजारी देशातल्या शोषित नागरिकांक धर्म पळयनासतना दिल्ले नागरिकत्व. नवो सुधारित नागरिकत्व कायदो भारत या मूळ संकल्पनेच्या विरुद्ध. घटनात्मक तज्ञ क्लिओफात कुतिनोचे म्हणणे. सरकारी अधिकाऱ्यांक फटोवपी फटींग युपीचो मंत्री आणि फटींग आदल्या मुखेल मंत्र्याचो भाचो हांच्या आड कडक कारवाय करपाची केल्या महिला काँग्रेसीन मागणी. फुडल्या 3 वर्सां खातीर सदानंद शेट तानावडेची भाजप प्रदेशाध्यक्षा खातीर निवड निश्चित. योकार, हांव शिवेंद्र तारी. पळयात खबरो विस्तारान. मंत्री म्हूण येवन सरकारी कर्मचाऱ्यांक फटोवपाच्या गजालीवेल्यान महिला काँग्रेसीन सरकाराचे कार्यपद्धतीचेर प्रस्न उप्रासला. तशेंच गोंय सरकाराचे सुरक्षेमदले तफावतीचेरूय तांणी बोट दवरला. हे मनीस जर दहशतवादी आसलेले जाल्यार कितें जाता आसलें हे विशीं तांणी अजाप उक्तायला. ह्या गजालीची खोलायेन चवकशी करपा खातीर उच्च स्तरीय चवकशी समिती नेमची अशेंय तांणी मागलां. उत्तर प्रदेशांतलो एक मनीस ताच्या 4 साथीदारांक घेवन गोंयांत आयिल्लो. आपूण मंत्री आशिल्ल्याचें सांगून तो सर्किट हावजांत रावलेलो. जाल्यार आनीक एकल्या मनशान मनोहर पर्रीकाराचो पुतणी म्हणून सांगून गोंय खेळा आनी युवा वेव्हार खात्याक शिणी लायली. आमचे कुस्तार 12 दीस हे फॉल्गां मारतात, येतात, खातात, पितात, पोस्ट बंगल्यात रावतात, पीएसओ घेतात, चीफ मिनिस्टर चीफ गेस्ट जातात फंक्शनाक न्ही, आनी सुसेगाद दे एन्जॉय एट द कॉस्ट ऑफ नॉट गव्हर्नमेंट, एट द कॉस्ट ऑफ अस द टॅक्स पेयर्स, दॅट इज गोन्स. इफ इट वॉज अ टेररिस्ट, यू आर जस्ट टेल मी, इट वॉज सम टेररिस्ट कमिंग टू गोवा ऑन द प्रिटेक्स्ट दीस सेम सरकार वूड हॅव गिवन देम दीस फेसिलिटीज आनी दोरिल्ल्यान बॉम्ब घालून मारून गेल्ले जाल्यार स्टोर किपराक सांगता खंय. आय एम परिकर नेव्यू म्हणून मेरा नाम हे कोणा कडेन अमर परिकर म्हणून जाले पिशे जाले तुमी रोकडे बीजेपी लिडरांचे बीजेपी पार्टीचे नाव सांगल्यार आयज तुमकां इतलें जाल्लें आसा की डेट यू ऑल वील सेल एनीथींग एन गीव एनीथींग. तेणें हेंचे दोळ्यान तेल घातलें, तेणें खंय 19 किट्स व्हेले आनी हाव द स्टोर किपर कूड गीव इट. वेर इज बाबू आजगांवकर द स्पोर्ट्स मिनिस्टर, वी वर एक्सपेक्टींग सम स्टेटमेंट फ्रॉम हीम. गोवा प्रदेश महिला काँग्रेसाचो डिमांड आसा ताजेर 420 चिटींग केस घाला, सेक्शन 420 लायात. दुसरें म्हणटा ते इच एन्ड एवरी पॅनी शूड बी इनकर्ड. आय डिमांड डेट सी एम प्रमोद शूड टेक सम रिस्पॉन्सिबिलिटी एन्ड शूड हॅव अ हाय लेवल इन्क्वायरी विथ द इन्सिडंसीस विच हॅज लेड टू द मेजर ब्रीच ऑफ सेक्युरिटी इन गोवा. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इर्शाद शेख. भाजपाच्या गोंय प्रदेश अध्यक्षपदाचो किल्लो आतां नवीन सेनापती लढयतलो. हो नवीन सेनापती जावन आसा सदानंद शेट तानावडे. अध्यक्षपदा खातीर उमेदवारी भरपा वेळार ताचो एकल्याचोच अर्ज आयिल्लो. उमेदवारी अर्ज भरपाचे प्रक्रिये वेळार सगळे आमदार आनी हेर पदाधिकारी हजर आसलेले. आयतार दीस नव्या प्रदेश अध्यक्षाच्या नावाची घोषणा करतले. राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना प्रदेश अध्यक्षाच्या नावाची घोषणा करतलो. आतां विनय तेंडुलकराची जागा सदानंद शेट तानावडे घेतलो. तशेंच राष्ट्रीय समितीच्या सदस्य पदा खातीर उत्तर आनी दक्षिण गोंयच्यान अर्ज आयल्यात. Last stage of our party organizational election, president's election. माझे कडेन एज अ निवडणूक अधिकारी गोंयचो बाब सदानंद शेट तानावडे यांचे 3 फॉर्म्स येयले. तिन्ही फॉर्मांनी त्यांना प्रत्येक फॉर्माचेर 10 काउन्सील स्टेट काउन्सील मेंबरांनी प्रपोज केले आणि एकट्याचेच 3 फॉर्म येल्यामुळे आय डिक्लेअर देर इज नो इलेक्शन. His forms are accepted. He has been elected as the state president of Goa Bharatiya Janata Party. So this will be officially declared. Officially declaration tomorrow. This is my as a part of a electorate I am saying this. Officially he will be declared in tomorrow at 11 o'clock in Gomantak Maratha Samaj Hall, where our general secretary Shri Avinash Rai, Vice President Raj Khanna, Vice President of our National Party, he will announce the President of Goa State. National Council member for both the district, one is for the North district and one is for the South district. For the North district is for the Suresh Chopadekar. He has filled the form for the North, and for the South our ex-MLA Ganesh Gaukar had filled the form for the South. So they will be, also their result will be declaring tomorrow. Only 2 forms have come,
two members, no election, unanimously elected two National Council members. These are the voters for the National President. These are the forms received from the candidate to me as a state election in charge. Tomorrow these forms I will keep in front of the State Council meeting. Tomorrow at 10 o'clock meeting is invited, called tomorrow. And these forms will be replaced and the declaration will be in the... पणजेच्या आमचो मुखेल खबराकार ग्लेन कोस्ता आणि व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. 1950 सावन शेजारी देशातले जे शोषित नागरिक भारतात आयले त्यांना धर्म पळेनासताना नागरिकत्व दिले. नागरिकत्व केन्नाच धर्माचे आधारित नाशिल्ले. नवो सुधारित नागरिकत्व कायदो भारत या मूळ संकल्पनेच्या विरुद्ध असा, असे घटनात्मक तज्ञ क्लिओफात कुतिनोचे म्हणणे. Vajpayee was the Prime Minister, they made another change. And that change is, one of your parents must be Indian and the next parent must not be an illegal immigrant. Another change that was made to the citizenship law was under Article 14A to give something called National Register of Citizens, to give identity card to citizens. Now this issuance of identity cards, one of the top economists and political scientists, Nigel Harris, says that issuance of identity cards is the rule mostly in authoritarian tendencies, in authoritarian countries. In the year 1950, because of this migration into Assam, they brought a law called Expulsion from Assam Act 1950. That means any Bangladeshi who is in Assam would be expelled by the central government. Very clearly a law to throw them out, because we do not want to tolerate them. No problem. They also said that if any person feels that he is persecuted in that country, then we will give them shelter. Which means that if a person is persecuted, he can't go there back. We will tolerate him here. So a very clear distinction was made for those who are persecuted. They want to be sent back. Now this was in the year 1950. For the first time, a law comes which is based upon religion. We in our country don't have a law which is based upon religion. We may have bad laws. Certain laws may have been struck down as illegal. So many laws have been struck down as unconstitutional. But no law has been made only based upon religion. This is the first law that injects the communal poison into our legal system. One gets citizenship, another does not get citizenship. Is this fraternity? Could this pass a fraternity test, even if it passed an equality test? So, to my mind, this is what I find defeating the very idea of India. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. म्हापशा दिवचल महामार्गाचेर बड्डे दिवचले कार आनी मोटरसायकली मदीं अपघात जालो. ह्या भिराकूळ अपघातांत मोटरसायकल चलोवपी 28 वर्सांच्या तरणाट्याक जाग्यारूच मरण आयले. सौरभ खान अशें मयताचें नांव जावन आसा. अपघातांत जखमी जाल्ल्या कार चालकाक उपचारा खातीर दिवचलच्या हॉस्पिटलांत भरती केला. वॅगनर कार दिवचलच्यान म्हापशा वयताली, जाल्यार सौरभ खान आपले मोटरसायकली वयल्यान म्हापशेच्यान दिवचले वयतालो. ह्या वाठारांत जावपी हो पयलोच अपघात न्ही. ह्यान आदी अशे अपघात जाल्यात, देखून संबंधित खात्यान लक्ष दिवन स्पीड ब्रेकर घालचो अशे थळाव्या नागरिकांनी मागले. वॅगनर आले ती म्हापशाच्यान बिचोले येताली, टू व्हिलर असलो, सॉरी बिचोलेसून म्हापसा वताली, आणि टू व्हिलर ट्यूब वालो इतल्या स्पीडीन गेला त्या वाटेनसून, हात एक कट जावन गाडयेन पडला. जितली स्पीड आसली गाडये तुम्ही इमेजीन करू शकता. आम्ही खूप फावटी सांगलेले हांगासर एक कितें तरी ऑपरेशन जाय या रोडाक, स्पीड ब्रेकर जाय म्हणून, पूण अजून कांयच ना, कोणूच सिरियसली घेयना. हे एक फावट न्ही तर हांगा कितलेशेच अशे मरण जाल्लेले आसा एक्सिडंट जावन. मातशे आतां तरी दोळे उघडचे हेंच्यांनी, ट्राफीक पुलिसांनी आनी संबंधित खात्यांनी, आनी हांगा रस्त्याचेर मातशे कितें तरी लोकां खातीर रस्त्याक कितें तरी ऑपरेशन जाय हांगासर, स्पीड ब्रेकर म्हणा किंवा आनी कितें तरी स्पीड लिमीट तरी. दिवचलच्यान आमचो खबराकार महेश गोवेकार.
सोनसड्यावेल्या कोयराचेर प्रक्रिया करपाच्या कामाक निमणे कडेन सुरवात जातली. हो प्रक्रिया केल्लो कोयर डंप करपा खातीर मडगांव पालिकेन दोन जागे दिल्ल्याचे कोयर वेवस्थापन मंत्री मायकल लोबोन सांगले. सध्याक पडून असलेल्या कोयराचेर गोंय घन कोयर वेवस्थापन महामंडळ प्रक्रिया करता, जाल्यार नव्या कोयराचेर फोमेंतो प्रक्रिया करता. पूण फोमेंतो कडल्यान हे काम सारखे जायना अशें ताचें म्हणणें. प्रक्रिया केल्लो कोयर उडोवपा खातीर मडगांव पालिकेन गोंय घन कोयर वेवस्थापन महामंडळाक दोन जागे दिल्यात. प्रक्रिया केल्लो कोयर ह्या जाग्याचेर डंप करतले आनी उपरांत तो कोयर ढांकून दवरतले. कोयराचेर प्रक्रिया करपा खातीर सोनसड्यार नवीन मिशीन घातिल्ल्याचें लोबोन सांगले. फोमेंतो ह्या कामांतल्यान भायर पडटा जाल्यार गोंय घन कोयर वेवस्थापन महामंडळ हें काम हातांत घेतलें अशें मायकलान सांगलें. रेमिडिएशन ऑफ वेस्ट वीच वॉज कलेक्टेड फॉर द लास्ट 20 इयर्स एट सोनसडो आयज तें काम सुरवात जाल्लें आसा फूल स्विंगान. पयलीं आमी काम चालू केलें, मदेकाक बंद करचें पडलें कित्याक मारगांव म्युनिसिपल काउंसील हॅड नॉट गिवन अज ऑफिशियली द लॅटर. ते इनहर्ड तयार जाता, स्पेशली द थीन पावडर सारको बारीक मातये भाशेन तो आमकां प्रॉपर्टीन घालपाक जाय आसलो, विच इज वील बी पर्मनंट. आयज काल तेंच्यांनी आमकां लॅटर दिला एन्ड बेज्ड ऑन दॅट लॅटर आयज आमी चालू केलें. जे मटेरियल एवरीडे तयार जाता ते व्हरोन आमकां दोन प्रॉपर्टी आयडेंटिफाय करून दिल्या, एक 5,000 आसा आनी एक लिटल मोर दॅन 10,000 आसा. हे दोनूय प्रॉपर्टींनी आमी व्हरोन आमचे स्प्रेड करून घालतले आनी तेजे वयल्यान मागीर रेड मार्ट येतली. सो दे कॅन यूज दॅट फॉर एनी अदर पर्पज आनी दॅट इज द मटेरियल वीच वी आर गोइंग टू पूट ओवर दॅर इज लायक कंपोस्ट. कोणेंय लोकांनी शेतांक बसून घालून व्हरपाक जाता, झाडांक घालूंक जाता, गार्डनांक घालून व्हरोंक जाता. सो इट डज नॉट हॅव एनीथींग वीच इज हॅजार्डस. सो लोकांनी मडगांवच्या लोकांनी फातोड्डेच्या लोकांनी कॉपरेट करचें म्हणून मागता. वी आर वर्कींग ऑन इट. एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट इमिडिएटली आमी कंप्लीट करतले त्या सायटाचे वन्स दीस इज क्लियर्ड. आनी थिंगासरू एक धाकटुलो प्लांट वीच इज सफिशियंट फॉर द 3 कॉन्स्टिट्युएंसीज वी वील सेटअप. मोर ऑर लेस आमकां 15 days डिले केलो मारगांव म्युनिसिपल काउंसिलान, पण फायनली दे हॅव अंडरस्टूड हाव इम्पॉर्टंट डेट इज द वर्क. पण तेंचे डे टू डे जी वेस्ट येता ती आयज ट्रीट जायना. डे टू डे लायक दे आर कलेक्टींग अरावंड 35 tons ऑफ वेट वेस्ट ऑन डेली बेसीस. 35 tons जे वेट वेस्ट येता तो परतून डंप जाता, तो ट्रीट जायना. त्या खातीर थिंगासोर सद्याक नेक्स्ट वीक पासून आमी एक मिटींग घेवन थिंगासोर एक धाकटुलो 5 tons नॉट 5 tons अराउंड 25 tons पर डे ट्रीट जाता पळय तसो एक धाकटें मशीन वेट वेस्ट आमी घालपाचो आमी तयारी केल्ली आहा. तितून आमचे कडेन आहा तें मशीन रेडी आहा इन सालिगांव वीच वी आर रेडी टू इन्स्टॉल एट सोसडो. रेमिडिएशन इज बींग डन बाय गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. आमची वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्ट्री वी आर डुईंग इट. बट जे एवरीडे वेस्ट येता दॅट इज हॅज टू बी ट्रिटीड बाय फोमेंतो वीच इज नॉट हॅपनिंग बिकॉज दे डोंट हॅव द रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर. आनी त्या कारणा खातीर फोमेंतो इज रेडी टू एक्झिट ऑल्सो इफ जी डब्ल्यू एम सी इज रेडी टू स्टार्ट द वर्क इमिडिएटली. पूण तेंचे कितें जे पयशांचे हे आहा ते डिस्प्युटान आहा, तेजे खातीर डिस्ट्रिक्ट कोर्टानूय केस चालू आहा, तेजे हितून एक हायकोर्टानूय केस चालू आहा. सो म्हाका दिसता जो तेणी एक निगोशिएटर ऑर पर्सन आर्बिट्रेटर एपॉयंट करपाची गरज आसली ती अजूनय म्हाका दिसता जावंक ना. पूण वॉट इज द एग्जॅक्ट अमाउंट वॉट गोवमेंट मिन्स मारगांव म्युनिसिपल काउंसील हॅज टू पे फोमेंतो इज हॅज टू बी डिरायव्ड. बट इमिडिएटली दे आर रेडी टू एक्झिट इफ यू आर गिविंग दॅम अ कमिटमेंट इन रायटिंग दॅट वॉटएवर आर्बिट्रेटर सेज वील बी फायनल. पणजेच्या आमचा व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. उदकाच्या विषया वेल्यान इब्रामपुरा शुक्रारा व्हडलो बोवाळ झालो. उदका पुरवण खात्याच्या बेजबाबदार कारभाराक लागून थळाव्या लोकांनी डब्ल्यू आर डी खात्याच्या अधिकाऱ्यांचेर बरोच फोग काढलो. तांणी आपल्यो कागाळी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकराच्या कानार घातल्यो. संरक्षण वंटीचो बुन्यादी फातर घालपा खातीर उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकार इब्रामपुरा गेल्लो. केंद्राच्या संसद आदर्श ग्राम येवजणे खाला हे काम जातले. ह्या वेळार तिराळी उदका प्रकल्पाचेर काम करपी कर्मचारी हजर असलेले.
हो सुवाळो काबार झाल्या उपरांत थळव्या लोकांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकाराकडेन तांची गाराणी मांडली. बागा शिंपपाक सारखे उदक मेळनाशिल्ल्याचे लोकांनी बाबूक सांगले. उदका प्रकल्प लागी असूनही उदक मेळनाशिल्ल्यान तांणी अजा भुगतायला. गेली 2-3 वर्षा झाली ना सर, सांगता तुम्ही तुम्ही फक्त काय ना असे ब्रश पेंट मारतात आणि आमका धाडतात. आता तुम्ही जर पळयल्यात टाइम टेबल जे असा ते तुमच्या रातचे 9-10 जायसर असा. सर सर ऐकून घ्या पहिली माझे, 9-10 जायसर असा. तुमचे पंप अटेंडंट असतात. हांवें तुमकां लास्ट विकान सराकय धाडलेलो मेसेज आनी हांवें फोन केल्लो. आतां चेंज केलो, ऑर्डर चेंज केलो. तुम्ही वचात आणि आता पळयात थंय जे कोणचे असा बिटल नट असा, कोकोनट असा, याच्या सारखे केळी असात आणि सगळे आमचं ऊस असा. कितल्या लोकांचे थंय नुकसान झाले असा. एक जायसर एक तुमचा अटेंडंट असता, त्याच्या उपरांत 2 अटेंडंट जे हांवें ऐकला ते सांगता. तुम्ही त्यांची सॅलरी आमच्याकडे द्या. एका फार्मराची जर थंय कंप्लेंट आली दुसऱ्या सांगून त्यांचं डबल पेमेंट घातल्या. आता काय ना कोणी आता चेंज करून दिला सर. आता पण ते असले म्हणून काल सर चेंज करून कोणी पळवा, कोणाचे आन्सर नाही. कोणी पळवत ते खंय आम्ही कंप्लेंट करा ना झाल्यावर जय बिहार ना झाल्या असा नका. आमका रिस्पॉन्सिबल तुम्ही पर्सन द्या. ना 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 सर, किदा सा आम्ही सारखे फ्रेश. तुम्ही वचा थंय राऊंड मारा आणि पळयात. मिनिस्टर फोन करता आणि म्हणता दुसरे तीन जण हा पुढे कंपल्सरी हा ते म्हणणार. हे तीन जण हा पुढे अटेंडन्स कोणाकडे दिता? हा आमचा मनीस येत तुका त्याका अटेंडन्स येतले. आमका इन फ्युचर घराय वाटतली, एअरपोर्ट जाऊन जी आणि घरा वाटतली न्हू, त्याच्यावर आमकां जर आता सोल्युशन म्हटलं. एक त्यांच्यानी हांगासर इतले उदीक हा, आमकां हांगासर तिराळे डॅमूय हा, तिराळेचे सारखे उदीक हांगा स्टोरेज जाता. हांगासर उदीक खूब आसतना आमकां जर गांवांत जे आमकां उदीक जाय ते आमकां उदीक पावना. आणि इफ सपोज एटलिस्ट आमकां 4 वरां पासून उदीक येत जाल्यार आमी हॅपी आसा. पण आमकां ते उदीक मेळना. आणि आमच्या हांगासर ॅग्रिकल्चर हा, प्लस आमचे गायी हा, गायींचो चडान चड धंदो आमच्या हितून गांवान हा. पण तेंकाय ते उदीक पावना, त्या खातीर खूप प्रॉब्लम जाल्लो आसा. इतली इब्राम प्रहणकडे इतल्या गांवांक पावा सारखे एक आमकां स्टोरेज करीत, प्लान करीत जाल्यार इन फ्युचर आमकां केन्नाच आमकां उदकाचो प्रॉब्लम जावचो ना. आणि आमच्या इब्रामपुरांत हे उदक कितलेशेच अशें आहा जेणे करून ते आमकां लोकांक नळाच्या हेतूच्या प्रमाणे लोकांक एक ना म्हटल्या 3-4 वरां तरी मेळपाचे. असे गव्हर्मेंटाकडे आणि सराकडे एक रिक्वेस्ट करता की त्यांनी याच्यावर बेगीतल्या बेगीन ॲक्शन घेऊन आमकां एक पाण्याचा प्लांट इब्रामपुरात घालून देऊपाचो. इब्रामपूरच्या आमचा खबराकार संदीप कामुलकर. परतून घेऊ एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. पंचायत संचालनालय ग्राम पंचायतींचे अधिकार काढून घेवचे ना, पंचायत मंत्री मॉविन गुदिनोन सांगले. पंचायत क्षेत्रातल्या कोयराचेर विज्ञानीक पद्धतीन प्रक्रिया जावची ह्या विशीं नवीन परिपत्रक पंचायतीक धाडिल्ल्याचे ताणें सांगले. व्हेनेवर देर आर मोर देन 4 ड्वेलिंग युनिट्स दे हॅव टू अप्लाय टू द बीडीओ. बीडीओ इन टर्म will in and they have to file a affidavit with the BDO that they have complied with the garbage management plan. Garbage in this locality, in this colony, in this area will be managed scientifically, and once that is established that they have a proper system in place, the BDO will go inspect, or an officer of the panchayat will go inspect. He will put a compliance report with the director. If the director is satisfied with this, he will send the file to the government and I will clear it and send it back to the director to send it back to the panchayat to issue the construction license or occupancy license or any such permission as mandated under the Panchayati Raj Act. पणजेचे ESG आर्ट गॅलरीत ब्रेस्तारच्यान चित्र प्रदर्शन सुरू झाला. स्पंदन ह्या नावान सुरू झाले हे चित्र प्रदर्शन आणि 10 दिस चलतले. नव्या आणि नामना मेळिल्ल्या अशा 36 चित्रकारांनी आपल्या कलाकृती ह्या कला दालनात प्रदर्शनाक दवरल्यो.
उद्योजक मनोज पाटील, संजय हरमलकार हे चित्र प्रदर्शन घडवून हाडपी चित्रकार नागेशराव सरदेसाय आणि हेर मान्यस्थ उक्तवणाच्या सोहळ्याक हजर असले. मान्यस्थांच्या हस्तुकी चित्र प्रदर्शनाचे उक्तवण झाले. मनोज पाटील आणि नागेशराव सरदेसायन चित्र प्रदर्शना फाटलो हेच सांगलो. इनफॅक्ट वेन आय सॉ द पेंटिंग्स हियर देअर एक्सलंट पेंटिंग अँड इट्स अन एक्सलंट प्लॅटफॉर्म फॉर नॉट ओनली द एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट बट ऑल्सो द अपकमिंग आर्टिस्ट अँड आय थिंक दिस प्लॅटफॉर्म शुड बी सीन बाय लॉट ऑफ स्टुडंट्स. इट इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट. ऑल आर्टिस्ट आर एक्झिबिटिंग विदाउट एनी पैशांचो हेतू. हांवें क्युरेट केला हो शो. ह्या शोआन जवळ जवळ 36 गोवन आर्टिस्ट आसा आनी 2 भायले आर्टिस्ट आसा. ऑल 36 आर्टिस्ट आर वेल नोन पर्सनेलिटीज. थोडे सामके नावाजलेले आसात म्हणजे आमचे ते जेम्स म्हणू शकता आमी आनी थोडे अपकमिंग आर्टिस्ट आसात. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया. आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.gova365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. त्या भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. आनी ह्या खबरापत्रा उपरांत पळयात गोंयचो मिमिक्री स्टार साई दत्ताचे फोडणी फोव. तर मेळुया परत पळोवपाक गोवा 365 मोग आसचो. भाईयो भेनो, मेरे देशवासी बहुत ही अच्छे तरह से सपने देखते हैं. हाँ, इस साल में ऐसा करूंगा. और इसी के साथ मेरे मन में एक और ख्याल आया कि हम तो टॉयलेट पे टॉयलेट बनाते जा रहे हैं लेकिन खाने की बात तो कोई नहीं कर रहा है. क्योंकि जब खाएगा इंडिया तभी तो जाएगा इंडिया. यह बात हमें स्पष्ट तरीके से पता चलनी चाहिए. भाइयों बहनों, इस साल के शुभ अवसर पे बाबा रामदेव जी से कह के हमने एक नए योगासन का निर्माण करने की बात कही है जिसका नाम है कुड़कुड़ासन. जिसे भी ज्यादा ठंडी लगती है वो एक कुड़कुड़ासन करेगा और उसकी ठंडी चले जाएगी. ये कुड़कुड़ासन करने के बाद भी अगर किसी को ठंडी लगती है तो उस पर हमारी सरकार GST लगाने का वादा करती है. ये GST का मतलब गुड्स सर्विस टैक्स नहीं है मित्रों. इस कुड़कुड़ासन पर लगने वाले GST का मतलब है गोदड़ी, शार और टोपी. नए साल की सबको फिर से एक बार बधाई देता हूं. बहुत बहुत धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम.